नमस्कार, मी सुनीता बुरकुल, कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आहे ना कडकत्या अशा उन्हासाठी मस्त थंडगार असं नॅचरली जे सरबत आहे ते बनवतोय. ते म्हणजे पुदिना लिंबू मसाला सरबत. खूप छान असं असतं, टेस्टी लागतं आणि मेन म्हणजे आपल्या पोटाला खूप थंडावा देणारं नॅचरल सरबत आहे. पुदिना हे आपल्या शरीराला खूप छान असतं, फायदेशीर असतं, त्यामुळे आपण हे पुदिन्याचं सरबत करतोय आणि उन्हाळ्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. बघा, आपण इथे एक वाटी भरून पुदिना घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घ्यायचा, असे पानं काढून घ्यायचे, स्वच्छ धुवून निथळून घ्यायचा. चांगला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे पूर्ण. तर याच्यामध्ये आपण भाजलेलं जिऱ्याची पावडर टाकतोय. मी इथे तुम्ही इथे अख्खं जिरं भाजून सुद्धा टाकू शकता. इथे मी पावडर घेतलेली आहे, त्याचबरोबर काळं मीठ. एक लिंबू घेतलेला आहे, पूर्ण एक लिंबूचा रस टाकायचा आपल्याला याच्यामध्ये. साखर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मी इथे 3 ते 4 चमचे घेतलेली साखर, त्याचबरोबर 1/2 कप पाणी टाकायचं आहे आणि छान बारीक असं दळून घ्यायचंय आपल्याला. आता आपण हे चाळून घेऊ चाळण्याने. मस्त छान असं बारीक दळलं गेलेलं आहे. बघा, इथं आपलं मस्त असं तयार झालेलं आहे पुदिन्याचं सरबत. आता आपण ग्लासांमध्ये टाकून घेऊ. पहिले आपण इथे बर्फ टाकून घेऊ. तुम्हाला किती थंड पाहिजे त्यानुसार टाका तुम्ही बर्फ. सरबत टाकते आता आपण. मस्त छान असं बनून तयार झालेलं आहे. इतका छान सुगंध येतोय ना मस्त. त्यामध्ये आता पाणी टाकायचं. लिंबूचे काप, होते ना, छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा, इथे असं झटपट बनवून तयार होणार पुदिना लिंबू सरबत आपण बनवून तयार केलेलं आहे. खूप छान टेस्टी लागतं आणि हेल्दी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत नमस्कार.